मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख आजही धुळकात पडलाय. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्याचा हा छोटासा प्रयत्न. रायगड जिल्ह्यातल्या आक्षी गावातला हा शिलालेख श्रवण बेळगोळ इथल्या शिलालेखाहून प्राचीन असल्याचं इतिहास संशोधकांनी सिद्ध केलंय. शके 934 म्हणजे इसवी सन 1012 मध्ये याची निर्मिती करण्यात आली. मात्र मराठी भाषेतला हा पहिला शिलालेख ऊन वारा पावसाचा मारा खात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कालौघात या शिलालेखावरील मराठीतील अक्षरे पुसट झाली आहेत, मात्र त्याकडे कुणाचंच लक्ष नाही. जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे, संस्कृत मराठीचं याच्यामध्ये मिश्रण आहे. या तीनही भाषा, त्याच्यातून निर्माण झालेली संस्कृती, त्याच्या मागची भावना, त्याच्या मागच्या विचार योजना यांचं हा अनमोल ठेवा आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केशीदेवरायांच्या महाप्रधान भडरजू सेणुई यांनी हा शिलालेख तयार करून घेतला. त्यावर देवनागरी लिपीत 9 ओळी कोरण्यात आल्या असून देवीसाठी 9 कौली धान्य दान दिल्याचा उल्लेख यावर करण्यात आलाय. शिलालेखावर चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा आहेत. अनेकांना या शिलालेखाचं महत्व माहीत असल्यानं त्याची पूजा केली जाते. हे मराठी भाषेचं अस्तित्व आहे जे नाकारण्याचा प्रयत्न या जगामध्ये कुठलीही व्यक्ती करू शकत नाही. हे शिलालेख जे आहेत ही संपूर्णपणे हा वारसा आहे, मराठीचा वारसा आहे. हा जतन करण्याकरता शासनाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचा निर्णय शासनानं नुकताच घेतला, पण या शिलालेखाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ना पुरातत्व विभागानं काही प्रयत्न केले, ना स्वतःला मराठीचे कैवारी म्हणवणाऱ्यांनी. मराठी भाषेचा हा अनमोल ठेवा जपायलाच हवा. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, रायगड.